विहीर मंजुरीसाठी लाचेचा आरोप, तरुण सरपंचाने चक्क 2 लाखाच्या नोटा उधळल्या. छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात तो एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळताना पाहायला मिळतोय. फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील हा व्हिडिओ असून मंगेश साबळे असं या तरुणाचं नाव आहे. गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने त्यांच्या कार्यालयासमोर 2 लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा या सरपंचाने केलाय. विशेष म्हणजे त्याने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले असल्याचं पाहायला मिळालं. वेगवेगळ्या शासकीय योजनांतर्गत शेतकऱ्यांना विहिरींसाठी अनुदान दिलं जातं. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. मात्र फुलंब्री तालुक्यात अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अजित पवार साहेब, अहो एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय. बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो व्यवहारच पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे. शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाही आहे. शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1.5-1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत, पैसे मागतायत. आणि म्हणून इथं 10-10 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या व्हिडिओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथे जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ.